बानो कालच्या तासाला मी तुम्हाला सांगितलं होतं, डू यू हॅव अ चॉकलेट, मामाना विचारायला सांगितलं होतं. नक्कीच तुम्ही ते विचारलं असणार आहे, बरोबर का? मग आज आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. तुमच्यासमोर सहा क्वेश्चन, सहा चित्रं दिसत आहेत बाळा. किती चित्र आहेत? सहा चित्र आहेत. पहिलं चित्र आहे कार, पेन्सिल, टेडी, बॉल, शर्ट, वॉच. किती आहेत? जवळजवळ सहा चित्र आहेत. आणि तिथं क्वेश्चन काय दिला आहे? प्रॅक्टिस द सेम क्वेश्चन युझिंग द फॉलोइंग थिंग्स. प्रॅक्टिस द सेम क्वेश्चन्स युझिंग द फॉलोइंग थिंग्स. ही जी खाली दिलेली सहा चित्रं आहेत, सहा चित्रांचा वापर करायचा आहे. आणि तुम्हाला काल जे आपण प्रश्न पाहिली बघा, ती प्रश्न विचारायचे. चला विचार. पण हे बघण्या अगोदर काल काय पाहिलं होतं आपण पाहू. काल बघा, डू यू हॅव अ बॅट, विचारलं होतं आपण. राज सेज येस आय डू, येस आय हॅव, हो आहे की हो सर माझ्याकडे बॅट, बॅटबॉल खेळायचं का आपल्याला, असं राज तू विचारलं होतं बघा, बरोबर. दुसरा प्रश्न होता, डू यू हॅव अ कॅप, रिया डू यू हॅव अ कॅप, हो आहे की हो सर, नो आय डोंट हॅव अ कॅप, बरोबर. त्यानंतर तिसरं, डू यू हॅव अ बॅग, येस आय डू आय हॅव. अशा पद्धतीनं आपण ती डायलॉग्स पाहिले. सर क्वेश्चन विचारतात आणि मुलं उत्तर सांगतात, बरोबर. आता पुढं बघूया आपण, प्रॅक्टिस द सेम क्वेश्चन. आता पहिलं चित्र आहे इथं कार, टू थ्री फोर, चार चित्र आहेत. आता मग काय विचारणार? शिक्षक विचारतात, डू यू हॅव अ कार, तुमच्या घरी कार आहे का? हो असेल तर येस म्हणतील, येस सर आय हॅव अ कार. आणि ज्यांच्याकडे नाही ते काय म्हणतील? नो सर आय डोंट हॅव अ कार, नाही सर माझ्याकडे कार नाही हो, आम्ही तेवढी गरीब आहे हो, परिस्थिती नाही हो आमची, म्हणतील, बरोबर. डू यू हॅव अ कार, पहिलं चित्र कार बघू आपण. पहिल्यांदा लिहू त्यांची स्पेलिंग, आपण लिहू कार, टेडी, पेन्सिल आणि बॉल. बघा स्पेलिंग बघा, म्हणा माझ्या पोटोपाट सी ए आर कार, म्हणा सी ए आर कार, फर्स्ट वन. सेकंड पेन्सिल पी ई एन सी आय एल, पेन्सिल पी ई एन सी आय एल, पेन्सिल. बी ए एल एल बॉल, बी ए एल एल बॉल. अँड फोर्थ वन टी ई डी डी वाय, टेडी, म्हणजे बाहुली, टेडी बियर म्हणतो ना आपण, टेडी त्याला म्हणतो. आता ही चार चित्र झाली. मग तर तुम्हाला हे चार चित्र वापरून वरचे क्वेश्चन विचारायचे. पहिला प्रश्न, डू यू हॅव अ कार, म्हणा बघूया. Do you have a car? First one. Second, do you have a pencil? Do you have a pencil? Do you have a pencil? Third one, do you have a teddy? Do you have a teddy? Third one. Fourth one. Do you have a ball? बघा हां, पहिला प्रश्न काय होता आपला? Do you have a car? उत्तर काय? No sir, I don't have a car. Second one. Do you have a pencil? Yes, I have three pencils. Tell me which one you want. माझ्याकडे चार पेन्सिल आहे, तीन पेन्सिल आहे, कुठली पाहिजे सांगा? काळी पाहिजे, पांढरी पाहिजे, तांबडी पाहिजे, निळी पाहिजे सांगा. म्हणू शकतात आपण वेगळ्या रंगाच्या पेन्सिल असू शकतात, त्यातली कुठली पाहिजेत? डू यू हॅव अ पेन्सिल? येस सर आय हॅव अ पेन्सिल. मग डू यू हॅव अ बॉल? बाळाजवळ बॉल आहे का रे? येस सर आय हॅव अ बॉल, प्लास्टिकचा आहे, रबरी आहे, कुठला पण असेल, पण आय हॅव अ बॉल. अँड फोर्थ वन टेडी, डू यू हॅव अ टेडी? टेडी आहे का तुमच्याकडं? टेडी बिअर, टेडी बिअर पाहुली छोटीशी असते बघ, टेडी
आहे का तुमच्याकडे? येस आय हॅव अ टेडी. बरोबर. आणि शेवटचे दोन प्रश्न, डू यू हॅव अ वॉच? डू यू हॅव अ वॉच? इथं राहिलं आपल्याला ह्याचं स्पेलिंग बाळून लिहा. WATCH वॉच. शर शर वॉच. बरोबर. WATCH वॉच म्हणजे घड्याळ. आणि शर्ट आपण जे परिधान करतो ते शर्ट. बरोबर. WATCH वॉच म्हणजे घड्याळ. म्हणा WATCH वॉच घड्याळ. येस एच एस एच आय आर टी शर्ट. बरोबर. शर्ट एस एच आय आर टी शर्ट. ठीक आहे. तर आता मग याचाच प्रश्न, डू यू हॅव अ वॉच? येस सर आय हॅव अ वॉच. किंवा नो सर आय डोंट हॅव अ वॉच. म्हणा बघूया, डू यू हॅव अ वॉच? कम ऑन से विथ मी, डू यू हॅव अ वॉच? फर्स्ट क्वेश्चन. ओके व्हेरी गुड. म्हणायचं आहे तुम्ही म्हणताय नाही. सेकंड, डू यू हॅव अ शर्ट? डू यू हॅव अ शर्ट? शर्ट आहे का तुमच्याकडं? येस सर आय हॅव अ शर्ट. ओके व्हेरी गुड. बघा तर आपण काय पाहिलं, तर क्वेश्चन आन्सर पाहिले आपण. मग आता तुम्हाला मी होमवर्क देणार आहे. तर काय होमवर्क आहे? जसं इथं आहे बघा क्वेश्चन्स. हे क्वेश्चन्स आहेत इथं, बॅट कॅप आणि बॅग. याच्याऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे? काय लिहिणार सांगा तुम्ही? खालची चित्र आहे, बॉल लिहा. पेन्सिल लिहा. टेडी टेडी लिहा. शर्ट कार आणि वॉच. बरोबर आहे. किती झाले बघा, 1 2 3 4 5 6. सहा शब्द लिहून तुम्ही काय करणार आहात? हे क्वेश्चन आन्सर लिहिणार आहात. बरोबर. अशा पद्धतीनं तुम्ही हे लिहायचं आहे. काय लिहिणार सांगा? डू यू हॅव अ बॉल लिहा. डू यू हॅव अ पेन्सिल हे तू दिलं आहे, फक्त हे बॅट काढायचं आणि त्या ठिकाणी काय लिहायचं? बॉल लिहायचं, पेन्सिल लिहायचं, टेडी लिहायचं, एवढं तुम्ही लिहायचं आहे आणि ते म्हणायचं आहे बाळांनो. नाहीतर असं करताय का तुम्ही, ते म्हणा आणि ते रेकॉर्ड करा व्हॉट्सअपला आणि मला पाठवा. बर, रेकॉर्ड करून पाठवू ना, परवा पाठवू ते बघा काय काय तुम्ही चित्र पाठवू ते सुंदर सुंदर. तसं हे सुद्धा रेकॉर्ड करा, बघूया मी कसं बोलताय तुम्ही. हां, डू यू हॅव अ बॉल असं म्हणायचं, डू यू हॅव अ पेन्सिल, डू यू हॅव अ टेडी, डू यू हॅव अ शर्ट, डू यू हॅव अ कार, डू यू हॅव अ वॉच असं तुम्ही म्हणायचं आहे. थोडंसं पास्ट म्हटलं मी, पण तुम्ही सावकाश म्हणायचं आहे. कसं म्हणणार? डू यू हॅव अ बॉल? डू यू हॅव अ कार? डू यू हॅव अ शर्ट? डू यू हॅव अ पेन्सिल?
And last one, do you have a teddy? Asa manai sa. Nanti manu malakai kerecha record kurun tumi patwa. Thik hai? Tar baga, aaj apan itha thampe. Dhanyavaad apan udyacha tasala pahuya. Thank you.